नमस्कार मित्रांनो, वैशालीमुळे या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपली पालेभाज्यांची सिरीज चालू आहे, त्यात आज आपण मुळ्याची सुकी भाजी तयार करणार आहोत। तर मी ते एक मोठी जुडी मुळ्याची घेतलेली आहे भाजीची, आणि ती मी स्वच्छ धुवून या पद्धतीने अशी चिरून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये जो मुळा येतो, छोटे छोटे मुळे, तर ते मी इथे हे किसून घेतलेले आहेत। असे छोटे छोटे जे मुळे येतात ते मी किसून घेतले, आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे ह्या सात मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि मी त्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत, कारण की भाजीमध्ये लहान मिरच्या चिरलेल्या त्या पटकन काढता येत नाही। लहान मुलांसाठी मी ह्या अशा दोन भाग करून घेतलेले आहेत मिरचीचे। छोट्या इथे मी 20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लहान। एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। पॅन मध्ये मी इथे दोन पळ्या तेल घातलेलं आहे। आता आपण त्यात पाव चमचा जिरं घालूया, हिंग घालूया, लसूण घालूया। लसूण आपल्या इथे परतून झालेला आहे। आता आपण मिरची घालूया, अशा मोठ्या मिरच्या घातल्या ना तर त्या काढायला सोप्या जातात भाजीमधून। आता आपण कांदा घालूया, ही मुळ्याची भाजी खाल्ल्याने आपले दात हाडं मजबूत राहतात, ज्यांना जंतरचा आजार असेल तो दूर होतो, पित्त किंवा अपचन असले आजार असतील तर ते देखील या भाजीने बरे होतात। कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे, आता आपण भाजी घालूया। तर त्याचबरोबर आपण हा किसलेला मुळा देखील घालूया। फक्त या मुळ्याची देखील भाजी खूप छान होते। मिक्स करून घेऊयात। ही मुळ्याची भाजी आपलं वजन देखील कंट्रोलमध्ये ठेवते, म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, किंवा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवते ही भाजी। खूप उपयोग आहेत या भाजीचे। आता आपण यात मीठ घालून घेऊयात चवीनुसार। आता आपण इथे भाजीवरती झाकण ठेवून 5 मिनिट आपण इथे भाजी शिजून देऊयात स्लो फ्लेमवरती। 5 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण काढूयात। बघा, भाजी आपली इथे मस्त तयार झालेली आहे। गॅस बंद करूयात आणि एका सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढूयात। मस्त अशी आपली इथे मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहेत। भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खूप छान लागते, नक्की ट्राय करा। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।
वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका.